कोरोना विषाणूच्या फैलावामुळे ग्रामीण भागातले सर्व व्यवहार बंद आहेत. शेतीची कामं खोळंबलेली आहेत. नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर इथं देखील हीच परिस्थिती आहे. कोरोनाच्या भीतीनं शेतमजूर कामावर येत नाहीत. तसंच दररोज या भागात होत असलेली अवकाळी पावसामुळे शेतीमाल शेतात सडून चालला. आपल्या मालाचं आणखी नुकसान होऊ नये म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेला कांदा काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे शेतमालाला आधीच चांगला बाजारभाव मिळत नाहीये. त्याच परिस्थितीमध्ये कोरोनामुळे शेतमजूर अधिक मजुरी मागतायत. यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यास प्रशासनाला वेळ नाहीये. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून पुढचे दिवस काढायचे कसे या चिंतेत तो आहे. मी एक शेतकरी, माझं गाव जेऊर, जेऊर बाजूबाईचं नगरपासून एक 16 किलोमीटर अंतरावर शेती. पण आज देशामध्ये चाललेलं कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे लॉकआउट केलेलं म्हणजे बंद पाळायला सांगितलेलं, एक चांगली ते बंद म्हणजे एक सगळ्याच्या दृष्टीने बंद हे पाळायलाच पाहिजे. पण आज शेतकरी असा अडचणीत येऊ राहिला आहे. शेतकऱ्याच्या मालाचं एक नुकसान होऊ राहिलं आहे. असं नुकसान काल अवकाळी पाऊस झाला शुक्रवार, मालाचं एवढं नुकसान झालं त्या पावसाने. आज कांदे काढू राहिलो, कांदे चिरू राहिलेत लेबर, त्या पण लेबरमध्ये एक 10-10 फुटाचं एक अंतर ठेवलं आहे. लेबरसुद्धा भेटू नाही राहिलं, कामाला येऊ नाही राहिलं. आणि त्यातल्या त्यात ह्या पावसाने, अवकाळी पावसाने भरपूर नुकसान केलं आहे. आत्ता त्यांनी जे पाहिलं आहे कांद्याची परिस्थिती, पूर्ण कांदे खराब झालेले आहेत, भिजलेले आहेत. त्याला मजूर लागतं आहे, मजूर कामाला येऊ नाही राहिलं. पण त्यांना आधार देऊन एक 15-15-20-20 फुटावर बसून, 10-10 फुटावर बसून त्यांना कामाला आम्ही लावू राहिलो. आणि तोंड बांधायचं सांगितलं त्यांना, म्हणजे आपली दक्षता घ्यायची पहिली नंतर काम. अशा परिस्थितीत चाललं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ते तुटाडे येऊ राहिलेत, अडचणी येऊ राहिलेत, हेळसांड होऊ राहिली. पण त्याला आपलं कामच येते सहन करण्याचं सध्या. कारण हे जर नाही केलं तर आपण त्या आजाराला मुकल्या जाऊ. त्यापासून वंचित राहण्यासाठी आपल्याला बरेचसे हे जे नियम आहेत ते सांगितलेले हे पाळावं लागतील.